नमस्कार मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत या क्षणाची सर्वात मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी पुन्हा एकदा धोक्यात आले असून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा खटके उडाले आहे तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पण नक्की पहा व्हिडिओ बघल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका दरम्यान गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीमध्ये सातत्याने विविध मुद्द्यावरून अंतर्गत मतभेद हे चवट्यावरती येत असून आघाडीमध्ये बिघाडे झाल्याचं पाहायला मिळालं आहे यामध्ये मग शिवसेनेची सोबत युती असो किंवा पोटनिवडणुकी जागा मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये मोठा वादंग निर्माण झाला होता आणि हे सर्व सुरू असताना नुकतंच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून देखील या महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख घटक पक्षामध्ये मोठा वाद निर्माण झाला असून यांच्यातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चवट्यावरती आला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतंच पार पडलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांचा विजय होण्यामागे निश्चितपणे काँग्रेस पक्षाचा हात आहे एवढंच नाही तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील सत्यजित तांबे यांनाच पाठिंबा दिला होता आणि म्हणूनच सत्यजित तांबे यांचा विजय झाला असा गंभीर आणि खळबजनक दावा केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाले असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता अजित पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त करण्यात येत असून यामध्येच आता काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत आम्ही केवळ आणि आम्ही केवळ आणि केवळ महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनाच पाठिंबा दिला होता त्यामुळे आमचा सत्यजित तांबे यांच्या विजेच्या पाठीमागे कुठलाही हात नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्यजित तांबे यांना मदत केली असेल आणि म्हणूनच अजित पवार तसं बोलत आहे परंतु अजित पवारांसारख्या व्यक्तीने असं बोलणं चुकीचं आहे असं म्हणत नाना पटोले यांनी अजित पवारांवरती ताशेरे ओढले आहे एवढंच नाही तर अजित पवार कोणत्या वेळी कोणती भूमिका घेतील हे सांगता येत नाही परंतु अजित पवारांनी घेतलेली ही भूमिका आणि केलेलं हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे याचा आम्ही निश्चितपणे समर्थन करत नाही खरं तर अजित पवार आणि राष्ट्रवादीने जर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना मनापासून मदत केली असती तर निश्चितपणे महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या विजयी झाल्या असत्या अशी उपरोधी टीका देखील यावेळी नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावरती करत पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील वाद हा आणला आहे त्यामुळे निश्चितपणे महाविकास आघाडीचे खटके उडाले असून आगामी कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी धोक्यात येणार असल्याचं बोललं जात आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा